चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या भावी अधिकाऱ्यांना मी शिव्याख्याते श्री कीर्तनकार प्राध्यापक सती देरा शिंदे पाडेल तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांचा आपल्या सर्वांच्या लाडक्या विश्व मराठी अप्लिकेशनवरती व शिव्यात प्राध्यापक सथती देवरा शिंदे पाडेल युट्यूब चॅनवर सर्वप्रथम सर स्वागत करत आहेत आज अतिशय महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे की आपलं काही मुलांची आता या ठिकाणी हलटिकीट येत आहेत हलटिकीट येण्यालासुद्धा या ठिकाणी सुरुवात झालेली आहे परंतु मैदानी चाचणीचं ज्यावेळेस आपल्याला हलटिकीट येणार आहे त्यावेळेस मैदानी चाचणीसाठी नेमकी सोबत कोणकोणती कागदपत्रं न्यायची हा विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असतो तर मी काही महत्त्वाची कागदपत्रं सांगत आहे ही कागद पत्र आवर्जून सोबत ठेवाच आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा चॅनलला सबस्क्राईब करा बघा अतिशय महत्त्वाचं असं आहे की तुम्हाला नेमकं काय काय नाहीचं आहे सगळ्यात पहिलं कागदपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे दहावीची टी सी किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट त्यात ते ओरिजनल आणि त्याची झेरॉक्स असली पाहिजे काही मुलांनी काय केलेलं असेल तर या ठिकाणी हे महत्त्वाचं आहे की तुम्हाला दहावीची टी सी किंवा बोनाफाईड ज्या कॉलेजला तुम्ही आहात त्याची झेरॉक्स आणि ओरिजनल हे पाहिजे ओके त्याच्यानंतर बघा इथं काय सांगते की दहावी बारावी गुणपत्रक म्हणजे तुमचा मार्क मेमो मा पाहिजे दहावी बारावीचा ओरिजिनलही पाहिजे आणि झेरॉक्स कॉपीसुद्धा त्याची पाहिजे एम एस सी आय टी प्रमाणपत्र तुमचं ओरिजिनलही पाहिजे आणि त्याचं झेरॉक्सही पाहिजे नसेल ता ता तर काही काळजी करायचं काम नाही आपण असेल तर आवर्जून घेऊन जायचं आहे त्यानंतर जातीचा मात्र दाखला जो आहे याची झेरॉक्स आणि ओरिजिनल पाहिजे दोन्ही पाहिजे झेरॉक्स पण पाहिजे ओरिजनल पण तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे आणि जात पडताळणीचा जर दाखला असेल तर फारच छान म्हणजे टेन्शनच तर हात नाही तुमचं या ठिकाणी कास्ट होऊन जाईल नॉन लेअर बघा ज्या ज्या कास्टला नॉन किमिलियर सर्टिफिकेट लागते त्यांनी नॉन किमिलियर सर्टिफिकेट जे सांगितलं त्याच्या आतल ओके त्या तारखेच्या अगोदरचं नॉन किमिलियर सर्टिफिकेट आणि त्याचे ओरिजिनल आणि झेरॉक्स दोन्ही पण पाहिजे आता काही महिला मुलीं म्हणजे मुलींना आरक्षण आहे महिला आरक्षण प्रमाणपत्र तुमच्याकडं ओरिजिनल आणि त्याची झेरॉक्स कॉपी सुद्धा त्या मैदानी चाचणीसाठी पाहिजे आधार कार्ड मात्र आवर्जून पाहिजे त्याचे ओरिजिनल आणि झेरॉक्स प्रत तुमच्याकडे असणं गरजेचं आहे विशेष आरक्षण प्रमाणपत्र आता हे काय विशेष आरक्षण प्रमाणपत्र जे काही प्रकल्पग्रस्त असतील काही खेळाडू असतील काही भूकंपग्रस्त असतील काहींना विशेष काहीतरी विशेष आरक्षण आहे म्हणजे प्रकल्पग्रस्त आहे बा काही काही लोकांना या ठिकाणी खेळाडू प्रमाणपत्राचं आरक्षण आहे असे विशेष आरक्षण काही आर्मी बांधव असतील आमचे त्यांच्यासाठी जे आरक्षण असते याचं विशेष प्रमाणपत्र तुमच्याकडं असणं गरजेचं आहे त्याची झेरॉक्स पण गरजेचं आहे पासपोर्ट साईज फोटो असावे तुमच्याकडं कमीत कमी दहा घेऊन जा सोबत काय फरक नाही पडत कमीत कमी दहा सोबत ठेवा म्हणजे आप तिथं आपली पळापळी नको व्हायला यानंतर काही मुलांनी जर डिग्री प्रमाणपत्र जर अपलोड केलं असेल तर त्याची ओरिजिनल आणि झेरॉक्स सुद्धा तुम्हाला ठेवायची आहे तसं फॉर्मची जी झेरॉक्स आहे तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरला त्याची झेरॉक्स तुमच्याकडं असेल बघा ती झेरॉक्ससुद्धा सोबत ठेवायची आहे आणि सर्वात शेवटी म्हणजे तुमचं प्रवेशपत्र तुमचं हॉल तिकीट महत्त्वाचं आहे का तर हलटिकीट शिवाय तुम्हाला, हो तुम्हाला आत येऊ देणार नाहीत एवढे जोपर्यंत तुमच्याकडं डॉक्युमेंट्स असणार नाही तोपर्यंत तुम्हाला तिथं आत एंट्री देता येणार नाही त्या त्या कास्ट मी तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स सांगितलेले आहे सगळ्यांनी डॉक्युमेंट्स आत्ता तयार करून ठेवा त्याचे झेरॉक्स तयार करून ठेवा त्याचे बंच तयार करून ठेवा आणि यशस्शिवाय विशू ऑल द बेस्ट टेक केअर बाय